मेरे मेरा भाई कश आए बर आस नव मेरा भाई बाबा हाँ अजिबात व्यायजन है पूरी डॉक्टर ने संगित लवकर बरी उशील अजिबात चिंता कराई नहीं हाँ आपन का आश्चर्य वाटल अगर आम चिरंजीवंत प्रताप या ये आले आम तिरशिंगराव नहीं त्यांची काही चूक नाही हाँ अजिबात बोलायचं नाही निवांत पडून राहा बरे पाटील जातो वाड्यावर लोक काळजीत असतील हे पुरी स्वस्त पडून राहा नाही तर पळशील पंचगंगेवर कमळ तुडायला खांबासारखा उभा काय जा 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 माफ करा माझ्या चुकीमुळे केवढा त्रास भोगावा लागला तुम्हाला राहू देव मी म्हटले का तुम्हाला काही खरंच तुम्ही रागावला नाहीत हा तुमचा मोठेपणा पण काय हो कमळ खरीच इतकी आवडतात तुम्हाला ऐकलं का अहो जयमल आणि जाऊबाई आले ताई म्हणजे पुढचं काहीतरी बघायला पाहिजे असं म्हणतात मी काय बघणार मुलगा त्यांचा मुलगी त्यांचीच पण लग्नाचं नको का बघायला इथेच एखाद्या देवळात जाऊन अक्षदा टाकून या असं कस पै पाहुण काय म्हणते जग काय म्हणेल आपल्याला म्हणूनच सांगतोय नुकताच दादासाहेबांचा काळ झालाय लग्नाचा गाजावाजा बरा दिसणार नाही आपण सांगताय ते योग्य मी लिहिते पत्र दादांना जा बाळ आता यापुढे सगळी देखरेख तुलाच पाहावी लागणार आहे अगं कुणाला गोष्ट सांगतेस मीरा आता बाळ ना की आकाशातील चंद्राला अगं बाळ तर केव्हाच झोपे गेलेत अरे होय की आज लवकर झोपलीस वारी मायेची ऊब मिळाल्यावर चिमळी पाखर अशी झोपी जातात काहीतरी खोट नाही अगं सारखं तुझ्याच नावाचा जप करीत असतात प्रताप बाळ तुझा खूप लढा आहे त्यांना त्यांनाच काय सारा घरालाच येतो मीरा या गोष्टीची थोडी जरी मला कल्पना असती ना तरी मी जय असं नाही बोलायचं एक सांगू ज्याच्या जे नशिबात असताना तेच घडतं मीरा एक ऐकशील माझं तू तू लग्न कर आता शक्य नाही ते का खरं सांगू आता मी खूप शिकायचं ठरवलंय असं आणि पुढे पुढं भविष्याच्या अंधारात काय लिहून ठेवलंय कुणाश ठाऊ मी या घरात आले म्हणून तुला हे घर मुकलं असं मुळीच समजू नकोस रात्री अपरात्री केव्हा ये तुझ्यासाठी या घराचे दरवाजे उघडे हो बाई हो पण मला उद्या सकाळी जाऊ द्या हा हो माझ्या परीक्षा आल्याजवळ मला खूप अभ्यास करायचा आहे पण हे बघ पुन्हा केव्हा येशील
तू हाक मार मी धावत येईन बघ नक्की का नाही येणार जय मी माझं सुख तुझ्यात बघते तुझ्या रूपानं मला एक जीवा भावाची मैत्री की बहीण काही म्हण शब्द सुचत नाही खरं तर या क्षणी तू आणि मी वेगळ्या राहिलो नाही मीरा काय शकतेस ग अगं चारू माझं एक महत्वाचं पत्र नाही मिळत आहे कुठे ठेवलं होतंस ग अगं मी इथंच ठेवलं होतं गादीखाली इतकं महत्वाचं होतं का म्हणून तर शोधते चारू कोणाचं होतं ग माझ्या बहिणीचं परवा तर म्हणालीस की मला बहीण भाऊ कुणी नाही म्हणून बहीण मानलेली बहीण चारू तू थांब मी तर जाऊन येते हा काय मीरा आज अगदी घाईत दिसतेस नाही ग माझं एक महत्वाचं पत्र नाही सापडत आहे राधाबाई काल खोली झाडताना तुम्हाला एक पत्र मिळालं का पत्र नाही बा नाही बघा आठवण कदाचित मिळालं असेल कसलं होत ते निळ गुलाबी तुम्हाला काय करायचं चौकशा तुम्ही पाहिलं असलं तर सांगा आई शपथ नाही बा आणि मला घेऊन काय करायचंय हॅलो हॅलो या जयमाला पवार कोण बरीच माहिती मिळवलेली दिसते मिळवावीच लागते मिस पाटील जबाबदारीचं काम आहे प्रत्येक विद्यार्थिनीचं कॅरेक्टर आम्हाला माहीत असणं आवश्यक असतं दुसरं काही नाही बऱ्याच वेळा मुली एखादं लफडं करतात इथून पळ काढतात आणि मग पालक विनाकारण आमच्यावर ठपका ठेवतात खरं तर सीआयडी खात्यात नोकरी द्यायला हवी तुम्हाला थँक्यू थँक्यू प्रथम स्वतःचे कॅरेक्टर तपासून पहा की भानुदास शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रात तुमच्यासारखी माणसं असणं म्हणजे कलंक आहे इन्स्पेक्टर साहेब मी राईट होत आहे आले हमी
खोट है आपले मेरा जीवन है ना आपले मेरा जीवन है ती खाली होती एक खोटा बोलता है एक खोटा है ना एक खोटा है एक खोटा है ना एक खोटा है मां शांत हो मां शांत हो एक खोटा है एक खोटा बोलता है आबासाहेब आबासाहेब पेशंट सुधीर येतोय जया आपले मीरा गेलेली नाही पहा पहा मीरा आहे मीरा जयात विलीन झाली आहे पहा पहा